भंडाऱ्याचे नवनियुक्त पालकमंत्री गावित सर आपल्यासोबत आहे. दादांची दोन दिवस नाराजी आणि थेट पालकमंत्रीपदाची लिस्ट जाहीर झाली. नाही नाही, दादांची नाराजी विरोधी काही नाही आहे. दादांची तब्येत काल बरोबर नव्हती, त्याच्यामुळे ते कॅबिनेटलाही आले नव्हते आणि त्यांच्या पक्षाची पण संध्याकाळी मीटिंग होती त्यालाही आले नव्हते, कारण त्यांना घशाचा त्रास होत असल्यामुळे ते घरीच होते. पालकमंत्रीपद जाहीर झालेले आहे, तुम्हाला भंडाऱ्याचं पालकमंत्रीपद मिळालं, कसं बघतं याच्याकडे? नाही, कसं आहे की एक एक्स्ट्रा जबाबदारी दिल्यासारखं आहे, कारण की आम्ही नंदुरबार जिल्हा व्यवस्थितपणानं त्या ठिकाणी अडचणीचं नाही, म्हणून एक ॲडिशनल त्या ठिकाणी जाऊन काम करावं आणि जिल्हा त्या ठिकाणी व्यवस्थित डेव्हलप करावा त्याच्यासाठी मला त्या ठिकाणी दिलं आहे. पुण्याचं पालकमंत्रीपद चंद्रकांत दादांकडे काढून अजितदादांना दिलं, एक दादा गेले दुसरे दादा आले. नाही नाही, विषय असा आहे की पक्षाला मी सुरुवातीला सांगितलं, पक्षाला काही ठिकाणी ॲडजस्टमेंट करावी लागते राजकारणामध्ये, तशी ते ॲडजस्टमेंट झालेली आहे. चॅलेंजेस काय भंडाऱ्यासाठी? भंडारा म्हटलं की झेंडा पालकमंत्री म्हणून ओळखलं जातं, बाहेरचं पालकमंत्री मग 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला यायचं आणि जायचं. मी त्या पद्धतीचा पालकमंत्री नाही. काय मिशन काय असणार भंडाऱ्यामध्ये? तिथले जे प्रश्न आहे ते प्रश्न निश्चितपणानं सोडू, आमदार निवडून आणणे, खासदार निवडून आणणे, हे पण चॅलेंज असेल. हे चॅलेंज काय नाही, ते बघा नियोजन करून व्यवस्थित निश्चितपणाने निवडून आणू. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.